सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी मदत कधी मिळेल हे या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला। मी केवळ त्यांना आठवण करून देतो, त्यांचं ज्यावेळी सरकार होतं त्यावेळी अध्यक्ष महोदय चारही वेळा 7 ते 10 महिने मदत मिळण्याकरता उशीर झाला, 7 ते 10 महिने। पण आता माननीय मुख्यमंत्र्यांनी 15 सप्टेंबर पासून मदत करू हे या ठिकाणी ऑलरेडी घोषित केलेलं आहे। एनडीआरएफच्या संदर्भात केंद्र सरकारने समिती तयार केली आहे आणि अध्यक्ष महोदय गोगलगाईच्या संदर्भातही माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्याच्या संदर्भात एनडीआरएफच्या नियमात बसत नाही तरी स्पेशल जीआर काढून ही मदत करण्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे। खावटी अनुदानाच्या संदर्भातही आमचं सरकार ते अनुदान देणार आहे आणि मागच्या वेळेस खावटी अनुदानात अर्धी खरेदी करून जे काही त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचा माल आदिवासी लोकांना दिला तसं न करता थेट खात्यामध्ये अध्यक्ष महोदय हा सगळा पैसा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही त्या ठिकाणी पोहोचवणार आहोत। म्हणून मला असं वाटतं जे ते करू शकले नाहीत त्यापेक्षा जास्त आम्ही केलेलं आहे। तरी शेवटी विरोधी पक्षाचं काम आहे, त्यांनी या ठिकाणी बहिष्कार टाकलेला आहे। मात्र एवढंच सांगतो हे सरकार पूर्णपणे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं आहे आणि शेतकऱ्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही।